श्री स्वामी मच्छिंद्रनाथांनी आदिगुरु महादेवाकडून योगविद्या ग्रहण केली. जनसामान्यांच्या अपार कळवळ्याने ओथंबलेल्या या महान योग्यानं मुक्तीकडे नेणारा, जीवन आनंददायी करणारा योग मार्ग सर्वांसाठी खुला केला. ज्ञाननाथांनी जगाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाची आळवणी केली. हजारो वर्ष नाथपंथाच्या प्रभावी विचारधारांनी सर्वसामान्य जनांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला आहे. चित्रकूट करवी इथं शेकडो वर्षाची परंपरा असलेली स्वामी मच्छिंद्रनाथांनी स्थापन केलेली नाथगादी आहे. 1867 ते 1936 या कालखंडात या नाथपीठावर अधिष्ठित होते श्री समर्थ योगाभ्यानंद माधवनाथ महाराज. या नाथानं संपूर्ण भारतभर भ्रमण करून हजारो शिष्यांना अनुग्रहित करून आध्यात्मिक मार्गावर प्रगतीपथावर नेलं. या पीठाचे आजचे अधिपती आहेत योगेश्वरानंद मंगलनाथ. परमपूज्य मंगलनाथांनी अनेकांना गेले कित्येक वर्ष साधना उपासना मार्गांचं मार्गदर्शन केलं आहे. स्वामी मच्छिंद्रनाथांचं एक आध्यात्मिक मंदिर त्यांनी औरंगाबाद जवळ मिटमिटा इथं उभारलं आहे. मंदिर परिसरात उभारलेल्या साधना कक्षातून अनेक शिष्य आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म मार्गात प्रगती करत आहेत. मंगलनाथांकडून नाथपंथाविषयी विचार ऐकणं हा एक उजळून टाकणारा अनुभव आहे. सद्गुरु वाचो ना दुःख केवळा, सद्गुरु वाचो ना तळमळा, जाणार नाही जाणार नाही. सद्गुरू हा विषयच असा आहे की ज्यामध्ये सद्गुरू आणि शिष्य संबंध हा भक्तिमय आहे, हा भावमय आहे. आणि तो कसा आहे तर सद्गुरू सारीखा सोयीरा जीवल तोडीला उद्वेग संसारीचा. हा उद्वेग आहे. संसार सोडायला सद्गुरूंनी कधीही सांगितलं नाही, पण उद्वेगाचा अर्थच जेव्हा आम्ही संसार सोडायला सांगतो तो सद्गुरू असा करतो, तसा नाथपंथातला एकही सद्गुरू नाही. त्यांनी सांगितलं की जे जे उद्वेगजनक आहे, अकारण जे आपण रागवत असतो, अकारण जे आपण कटकट करत असतो, ती सोडा हे सांगितलेलं आहे. संसार सोडा नाही. मग उद्वेग याचा अर्थ वैराग्य नाही आहे, तर उद्वेग याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या गोष्टींपासून तुमच्या क्रोधाला उद्दीपन मिळतं ते सोडा, म्हणजे उद्वेग आहे. तर हे चुकीचे अर्थ आमच्यामध्ये मनामध्ये बिंबलेले आहेत. तर आम्ही आपलं सांगतो की नाथपंथाच्या नादी लागू नका, ते लागले तर पंचाईत होईल, तर कारण ते लगेच संसारच सोडायला लागतात, असं मुळीच नाही. आणि खूप अपभ्रष्ट अशा प्रकारचेही गैरसमज या नाथपंथाबद्दल निर्माण झालेले आहेत, ते आपण पुढे केव्हा तरी बघू. परंतु या नाथपंथातला सद्गुरू जो आहे तो विलक्षण असा आहे. सद्गुरू वाचून जन्म निष्फळ, म्हणजे ही जी कल्पना आहे, ही संपूर्ण कल्पना जी आहे, ते सद्गुरूचं स्थान काय आहे हे सांगत असते की तुमच्या श्वासमय सद्गुरू आहे. श्वासमय सद्गुरू आहे. केवळ जप आणि आजपाच्या नादी लागण्यापेक्षाही की श्वास आणि उश्वासामध्ये सद्गुरू गुंफला, म्हणजे तो तुमच्या जीवनात गुंफला गेलेला आहे. ही खऱ्या अर्थाने नाथपंथाच्या सद्गुरूच्या नामस्मरणाची कल्पना आहे. आम्हाला सोळंवळं नको, आम्हाला ओल्यानी राहणं नको, आम्हाला काही नको. तुमचा श्वास हा खऱ्या अर्थाने सद्गुरू आहे.
म्हणजे तुमच्या श्वासावर असलेला विश्वास म्हणजे तुमचा जीवनावर असलेला विश्वास आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जीवन आहे, आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तर सद्गुरूचं आहेच आहे, पण त्यानंतरही सद्गुरू आहे. अशी ही सद्गुरूची श्वासमय विश्वासमय श्रद्धामय कल्पना आहे. आणि ही कल्पना कशामधून निर्माण झाली आहे, तर नाथपंथातला अनुग्रह आहे. नाथपंथातला अनुग्रह कसा असतो, कोण देतो, कोणाला देतो, तर नाथपंथातला अनुग्रह जो आहे तो खऱ्या अर्थाने जो समर्पित होतो त्याला अनुग्रह मिळतो. काया वाचा मने जो समर्पित होतो सद्गुरूच्या चरणी त्याला देतो तो अनुग्रह मिळत असतो. असं का होतं, काया वाचा मने कसं समर्पित व्हायचं, हाही एक प्रश्नच आहे ना. अहो मनाने समर्पित व्हा, आमच्यामध्ये खूप गैरसमज आहे. कायेने समर्पित व्हा याचा अर्थ काय आहे, काही सेवा करा. सेवा करा म्हणजे काय, अगदी एखाद्याचा आश्रम असेल तर तो खंदून काढा, तिथं झाडं लावा वगैरे, असं काही नाही. सेवा भाव वृद्धिंगत करा असा त्याचा अर्थ आहे. मनाने पहिल्यांदा तुम्ही समर्पित व्हा सद्गुरुचरणी, मनाने समर्पित व्हा, वाचिनी म्हणजे जपानी समर्पित व्हा. तर म्हणून ज्या नवविधा भक्तीमध्ये जी भक्ती आतापर्यंत खूप बदनाम झालेली आहे ती पादसेवन भक्ती आहे, जी सेवेचं आपण म्हणतो, किंवा सद्गुरूंचे पाय चेपले पाहिजे. पण पाय चेपले पाहिजेत म्हणजे काय, तो सद्गुरू कसा असावा, तो नाथपंथाचा असावा, तो शिष्य नाथपंथाचा असावा, आणि त्याच्या पायाचा स्पर्श करत असताना शिष्याच्या मनामध्ये श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण हा ध्वनी असावा, आणि त्या सद्गुरूच्या चरणामधूनही जो ध्वनी तुम्हाला मिळेल तो श्रीकृष्ण जय कृष्ण असेल. अशी ही पादसेवन भक्ती आहे. ती भक्ती तर लांबच राहिली, आणि ती अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून त्या भक्तीकडे आज तुम्ही आम्ही दोघांनी बघितलं जातं. याचं कारण असं आहे की अनुग्रहाचं पावित्र्य, अनुग्रहाची पुण्यमयता, अनुग्रहाची गंभीरता ही आम्हाला माहीतच नाही आहे. उलट त्याचं इतकं संकुचित केलेलं आहे की डोक्यावर हात ठेवला की अनुग्रह झाला, असं नाही आहे. पहिल्यांदा समर्पण आहे. तुम्ही पूर्ण समर्पित झालात की त्याच्यानंतर मग सद्गुरू तुम्हाला सांगत असतो की बेटा आता मी तुला अनुग्रह देत असतो. आणि अनुग्रह म्हणजे काय आहे, की जसं मी सांगितलं आहे आत्ताच की ये हृदयीचे ते हृदय गातले. नाथपंथातला अनुग्रह हा ध्वनीमय आहे, हा शब्दमय नाही आहे. तो ध्वनी तुमच्या अंतःकरणामध्ये सतत गुंजत असतो, आणि त्या ध्वनीचं उदात्तीकरण म्हणजेच, त्या क्षणांचं उदात्तीकरण म्हणजेच समाधी आहे. म्हणजे इतका पवित्र आहे, इतका तरल आहे, इतका पुण्यमय आहे, ज्या आणि इतका पवित्र आहे की त्याला जगात कोणी अपवित्र करू शकत नाही, असा हा अनुग्रह आहे. आणि म्हणून अनुग्रहाविषयी खूप गैरसमज आहे. ते तुम्ही आम्ही निर्माण केलेले आहेत. सद्गुरू पुढे शिष्य आहे, सद्गुरू पुढे नाती नाही आहे. कोणी पती पत्नी असो, कोणी पिता पुत्र असो, करायचं आहे काय, तो शिष्य आहे, हा सद्गुरू आहे, संपलं. आणि परमेश्वर दर्शन हा त्या अनुग्रहाचा उद्देश आहे. त्या जपाचा, त्या मंत्राचा, त्या ध्वनीचा एकमेव उद्देश जो आहे तो परमेश्वर दर्शन आहे, परमेश्वराचा साक्षात्कार आहे, समाधी आहे. योग मार्गाने जात असाल तर समाधी आहे. तर तेव्हा असा अनुग्रह कुठेही तुम्हाला दिसत नाही. हा नाथपंथाला जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आणि मग सद्गुरू कसा आहे, केवढा कळवळा आहे त्याच्या ठिकाणी. मी तुम्हाला आता त्याच्या कळवळ्याची उदाहरण सांगायची, म्हणजे रामकृष्णांचं उदाहरण डोळ्यापुढे येत असतं की विलक्षण प्रेम, नुसतं निखळ प्रेम म्हणजे रामकृष्ण, आणि निखळ बुद्धिमत्ता म्हणजे विवेकानंद. म्हणजे कशी गुरु शिष्यांची ही जोडी आहे, की याच्यामध्ये सतत विवेकानंदाने रामकृष्णांना टाळलेलं आहे, आणि त्याची परिसीमा कुठे झालेली आहे, त्याची परिसीमा अशा ठिकाणी झालेली आहे की जिथे नास्तिकतावादावरती चर्चा होत होती, नास्तिकांची मनं तयार करण्यात येत होती, अशा सोसायटीमध्ये विवेकानंद जॉईन झाले. आणि हे त्याचं कर्म नाही, हे त्याचं कार्य नाही. म्हणून रामकृष्ण परमहंस हे त्या सोसायटीच्या दाराशी विवेकानंदांना भेटायला उभे राहत होते, रोज उभे राहत होते. केवढं प्रेम आहे, गुरुचं शिष्यावर असलेलं प्रेमाचं हे परमोच्च प्रतीक आहे. काही गरज नव्हती त्यांना की विवेकानंदांसाठी एवढं करण्याची, काय नाही, पण ही नाथांची प्रेममय भक्तिमय अशी अनुभूती आहे. तर ही अनुभूती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. ही मिळण्याचं एकमेव ठिकाण जे आहे ते अशा प्रकारचा सद्गुरू शिष्य संबंध आहे.
जो निर्विकल्प आहे, जो निर्व्याज आहे, जो निशंक आहे, जो निस्सीम आहे, जो निरामय आहे, तर अशा प्रकारचा हा अनुग्रह आहे. कायावाचा मनाने शिवाजींनी समर्थांना समर्पण केलेलं आहे. आणि समर्थांना समर्पण केलं आहे म्हणजे जेव्हा रामदास स्वामींच्या ठिकाणी छत्रपती राजे आले होते आणि गुरुदक्षिणा द्यायला जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती, ज्या चिठ्ठीतलं राज्य अर्पण केलं होतं त्या झोळीमध्ये. पण अर्पण करण्यापूर्वीच ती झोळी बंद झाली होती. तुझ्या अर्पणामध्ये सर्वस्व अर्पण आहे, मला वेगळं राज्य नको. केवढा त्याग आहे, केवढी महानता आहे. तर ही महानता या सद्गुरु शिष्य संबंधामध्ये आहे. आणि शिष्याचंही कसं आहे, शिष्याची उदाहरणं खूप आहेत. त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, समर्थांच्या बाबतीत तर कल्याण स्वामींचं उदाहरण इतकं बोलकं आहे. मी स्वतःही सज्जनगडावर गेलो होतो, तिथला तो स्पॉट बघितलेला आहे की जिथे समर्थ रामदास उभे होते आणि त्यांच्या अंगावरती असा शेला होता, छाटी होती, आणि वारा आला खूप. वारा खूप आल्यानंतर ती छाटी उडून गेली आणि उडाली तर या शिष्याला कल्याण स्वामीला असं वाटलं की माझ्या सद्गुरूचं हे महावस्त्र आहे, याला जमिनीचा स्पर्श होऊ नये, म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या सज्जनगडावरून उडी घेतलेली आहे आणि वरच्यावर तो शेला पकडलेला आहे. आणि त्या जिथे खऱ्या अर्थाने कल्याण स्वामी पडले ती जागा जवळजवळ 400 फूट खाली आहे आणि ते एका झाडावरती अलगत पडले. म्हणजे समर्थांनी त्यांना झेललेलं आहे. म्हणजे एवढ्या भावना आहेत वस्त्राविषयी, सद्गुरूच्या वस्त्राविषयी जी पुण्यमय भाव आहे तो पुण्यमय भाव कुठपर्यंत गेलेला आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत. कितीही उदाहरणं या सद्गुरु शिष्य संबंधाबद्दल सांगितली तरी ती थोडी आहेत. परंतु हे भावविश्व आहे. नाथ पंथांनी जे मानलेलं आहे की ते भावविश्व वृद्धिंगत झालं पाहिजे आणि वृद्धिंगत होऊन ते स्वतःच्या सद्गुरूच्या चरणी समर्पित झालेलं पाहिजे. इथे तुलसीदासाची सुद्धा अशाच स्वरूपाची कथा आहे की बा तुलसीदास होते, खूप हुशार होते, खूप भयंकर जे जे म्हणून होतं चांगलं ते तुलसीदासांना प्राप्त होतं. आणि नंतर त्यांना सगळ्यात शेवटी असं वाटायलं की आपण परमेश्वराचं दर्शन घ्यावं, परमेश्वराचं दर्शन घ्यावं, म्हणून त्यांनी बरीचशी उपासना वगैरे केली. मी सगळं काही सांगितलं मग त्यांना मारुतीरायाचं दर्शन झालं. मारुतीरायाचं दर्शन झाल्यावरती त्यांनी मारुतीरायाला विचारलं की बाबा मला प्रभू रामचंद्राचं दर्शन कसं घडेल. मारुतीरायाने सांगितलं की तुमची उपासना फार मोठी आहे, तुम्ही जा त्या चित्रकूटच्या घाटावर बसा, चंदन उगाळा आणि प्रत्येकाला लावा, एकदा श्रीराम येतील आणि ते तुमच्या चंदनाचा स्वीकार करतील. म्हणून तो प्रसिद्ध दोहा आहे की चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड, तुलसीदास चंदन घसे तिलक करे रघुवीर. तर अशा प्रकारे हे गेले महिनाभर 15 दिवस तिथे राहिले त्या घाटावर, चंदन घासत होते, येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला ते आपले गंध लावत होते. आणि नंतर त्यांना कळलं की राम तर भेटलाच नाही, आणि राम भेटला नाही म्हणून ते खूप निराश झाले आणि पुन्हा आले. मारुतीच्या ज्या ठिकाणी मारुतीराय भेटले होते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारलं की मारुतीराय तुम्ही पण मला फसवावं, की तुम्ही मला असं सांगावं की तू आपलं चंदन लावत जा प्रत्येकाला, त्याच्यात राम तुला भेटेल, आणि मला तर राम भेटले नाही. आणि मग तिथे बोध आहे तो नाथपंथाचा आहे. आणि तिथे हनुमंतानी सांगितलेलं आहे की अरे तुलसीदासा, अरे ज्याला ज्याला तिलक लावला तो रामच होता, तो मनुष्य नव्हता. म्हणून आणि आत्मा रामाचे पुजारी हे सगळे नाथपंथाचे लोक आहेत. देहधाडी राम आहे त्या तो पूजनाचा आहेच, पण खरी उपासना दैवत जे आहे ते आत्मा राम आहे. आणि आत्मा रामाचे पूजक जे आहेत ते हे सर्व जण आहेत. आणि म्हणून त्याची व्याख्याही केलेली आहे की हे इतकं एकत्व येतं, इतकं एकत्व निर्माण होतं की त्यामधून समर्थ रामदास झालं की भक्ताची व्याख्या काय, म्हणजे शिष्याची व्याख्या काय, विभक्त नाही म्हणूनही भक्त, ज्याला तुम्ही विभक्त करूच शकत नाही. इतकं ज्या संप्रदायामध्ये होतं तो संप्रदाय जो आहे तो विलक्षण आहे आणि तो त्यामध्ये एकजीवित्व प्राप्त होतं. आणि एवढं नाही की यामध्ये हाही दृष्टिकोन नाही की सद्गुरू आहे तो अगदी खूप मोठा आहे, शक्तिमान आहे, आणि शिष्य आपला हीन दीन गलित असा आहे असं मुळेच नाही. शिष्य तेवढाच शक्तिमान आहे, तेवढाच संपन्न आहे. आणि त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक अगदी छान उदाहरण आहे की शिष्याला सद्गुरू हा
पांगळा करत नाही, सद्गुरूवरच शिष्य अवलंबून आहे असं करत नाही, सद्गुरू शिष्याला सामर्थ्य संपन्न करत असतो आणि ते कितपत करतो, तर कितपत करतो तर त्याच्यामध्ये एक दोहा आहे आणि स्वामी रामांचा आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रसंग असा आहे की एक क्रीडा अशी चाल रास क्रीडा चाललेली आहे, भगवान आहेत सगळेजण आहेत, नाचत आहेत सगळेजण, त्या ठिकाणी हे बसलेले आहेत आणि प्रसंग पुन्हा असा निर्माण होतो की हे सगळं संपून जातं आणि नंतर ध्यानाला हे ऋषी बसतात आणि बसल्यावरती यांनाही आठवतं की आता तर सगळं काही संपलेलं आहे, जे काय आपल्याला बघायचं होतं ते बघून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिथे परमात्माच प्रगट होतो आणि तो म्हणतो की हे कसं झालं, काय झालं, तुला कळलं का? तर हो म्हणाले देवा मला कळलं. आणि मग त्याने सांगितलं तुला काय कळलं म्हणाले, म्हणून त्यांनी तो दोहा म्हटलेला आहे की नजरे मिला के तुझसे, परमेश्वरा तुझ्याशी मी नजरा नजर भेट तुझी माझी होणार आहे आणि ती एक प्रकारची ध्यानमय सामर्थ्य संपन्न साधना आहे. नजरे मिला के तुझसे पलके न हिलाएंगे, पापण्यासुद्धा आम्ही हलवणार नाही, आणि देखेंगे खेल तेरा तुझको न चाहेंगे. तर म्हणून इतकं सामर्थ्य जे आहे, तर असे समर्थ शिष्य जे आहेत, ते समर्थ शिष्य ज्यांनी निर्माण केलेले आहेत तो हा नाथ संप्रदाय आहे. म्हणून नाथ संप्रदायातला शिष्यसुद्धा सामर्थ्य संपन्न आहे. आणि शेवटचं जे आहे, शेवटचं उदाहरण देण्यापेक्षाही या संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे, या संप्रदायाचं मागणं आहे. आणि हे खऱ्या अर्थाने गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी यांच्या एका कथेमधून आहे, मोठी करुण कथा आहे. कथा अशी आहे की शेवट येत चाललेला आहे, आपला काळ संपलेला आहे आणि काळ संपलेल्यानंतर मग गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ एके ठिकाणी आलेले आहेत आणि आता समाधी घेणार आहेत मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथ समाधी घेणार आहेत हे माहिती असताना गोरक्षनाथही माहिती होतं समाधी घेणार, पण शेवटी वाटतं ना आपला सद्गुरू आहे, माझा सद्गुरू आहे आणि हा आता जाणार आहे, त्याचं कार्य संपलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गोरक्ष आणि मच्छिंद्र असा संवाद झालेला आहे आणि तिथे गोरक्षाने आपल्या मच्छिंद्रनाथांनी आपली झोडी अशी गोरक्षाच्या पुढे आयुष्यात पहिल्यांदा उघडली आहे आणि सांगितलं आहे की गोरक्षा नाथपंथामध्ये सद्गुरूला तू आता दान दे, माझी ही भिक्षा आहे, शिष्याकडून कधीही काही मागू नये असा संकेत आहे. पण जेव्हा संपूर्णपणे जीवन सांगतं तेव्हा त्यांनी भिक्षा मागितली आहे. आणि भिक्षा काय मागितलेली आहे त्यांनी की गोरक्षा नित्यम स्मरणम, रोज तू तुझ्या सद्गुरूचं स्मरण कर. म्हणजे या प्रकारे तुम्ही बघा की संपूर्ण उत्थापन जे आहे तुमच्या विचाराला आहे, तुमच्या मनाला आहे, तुमच्या बुद्धीला आहे, तुमच्या कर्माला आहे आणि संपूर्ण तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्वाचं विभूतिमत्व करणं म्हणजे नाथपंथ आहे. प्रत्येक व्यक्ती ही विभूती होत असते, म्हणजे जे विभूती योगाचं सार आहे ते खऱ्या अर्थाने हे आहे, जे नाथपंथांनी स्वीकारलेलं आहे. आणि स्वीकारलेलं आहे असं नाही तर ते केलेलं आहे, प्रत्यक्षामध्ये करून दाखवलेलं आहे की जे नवनाथ म्हणजे एक एक विभूती निर्माण केलेली ती सामर्थ्य संपन्न आहे आणि त्यांनी जगाला प्रदान केलेलं आहे. आणि प्रदान केलं तर एवढ्यासाठी आणि कसल्या कल्पना आहेत, व केवढ्या उदात्त आहेत, विश्वाला गवसणी घालणाऱ्या विश्वात्मक कल्पना आहेत आहेत. आणि एवढंच नाही तर त्या सर्व कल्पना तुमचं हृदय जिंकणाऱ्या आहेत, तुमचं हृदय संपूर्णपणे आत्मसात करणारे आहेत. आणि सद्गुरूचं हृदय तुमच्यामध्ये समाविष्ट करणारा जो संबंध आहे तो सद्गुरू शिष्य संबंध आहे, जो अत्यंत तरल आहे, जो प्रेममय आहे, जो भावमय आहे, जो श्रद्धामय आहे आणि एवढंच नाही तर जो पुण्यमय आहे, पवित्र आहे, याच्या इतकं पवित्र काहीच नाही. तर म्हणून अशा पावित्र्याचं खऱ्या अर्थाने या जगामध्ये ही जी गंगा आहे ही गंगा मच्छिंद्रनाथाने आणली, अनेकांनी आणली असेल नसेल हा भाग वेगळा आहे, पण खऱ्या अर्थाने हृदयस्थ प्रवेश जो आहे तो हा प्रवेश मच्छिंद्रनाथांनी केलेला आहे. आणि म्हणूनच यांनी सांगितलेलं आहे की सद्गुरूच्याही व्याख्या केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे शिष्याच्याही केलेल्या आहेत. शिष्याचं हे सांगत असताना त्यांनी सांगितलं आहे की बॉ शिष्य असावा, कसा असावा शिष्य, एवढा सामर्थ्य संपन्न शिष्य जर करायचा आहे तर तो कसा असावा, तर ते झालं की शिष्य असावा परोपकारी, परोपकार करणारा शिष्य असावा, जे तुम्हाला आणि मला दोघांनाही मान्य नाही हे काही शक्य नाही आता काय. तर त्यांनी सांगितलं आहे की शिष्य असावा सदाचारी,
तेही शक्य नाही आहे. आजच्या जगात सदाचार वगैरे काही राहिला नाही आणि नकोही आहे. शिष्य असावा परोपकारी तेही शक्य नाही आहे. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे जे विश्वात्मक सूत्र आहे की शिष्य असावा अंतःकरणी प्रवेश करता. हे तर शक्य आहे ना. शिष्याचं परमोच्च काम आहे की सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करणं. हे एकमेव कार्य आहे जे कुठल्याही महागाईशी संबंधित नाही आहे. तर यामध्ये तुमची मनस्विता आहे, तुमची एकतानता आहे, तुमची तरलता आहे. ह्या तरलतेची जी अर्पण जे आहे ते सद्गुरूला पाहिजे. म्हणून तुम्ही परोपकार करा नका करू, तुम्ही सदाचारी असा नका असू, पण निदान परमेश्वराच्या आशीर्वादाने, सद्गुरूच्या आशीर्वादाने निदान कमीत कमी सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करा. ते अंतःकरण स्वतःमध्ये समावून घ्या. या वेगळा कल्याणाचा मार्ग नाही आहे. यामध्ये स्वतःचं कल्याण नाही आहे, तर विश्वाचं कल्याण आहे. तर पुन्हा विश्वात्मक कल्याणासाठी सद्गुरू आहे. तर अशा प्रकारचा सद्गुरू हा नाथ संप्रदायातच आहे. नाथ संप्रदायाव्यतिरिक्त असा कुठेही दिसणे नाही, भेटणे नाही. याला भेटायचं असेल तर अंतःकरण हवं, बाकी काहीही नको. मी जी